नमस्कार मी रश्मी आपण पाहत आहात एमकेन मराठीचा खास कार्यक्रम निवडणूक रिंगण हे रिंगण जरा खास आहे या रिंगणामध्ये येणारे विचारतो तुमच्या आमच्या मनातले प्रश्न आणि ते देखील सडेतोड एम केनच्या या निवडणूक रिंगणामध्ये आहेत सामाजिक न्याय मंत्री दिलीपजी कांबळे चला तर मग पाहुयात माझे सहकारी सुनील यांनी घेतलेलं हे खास रिंगण नमस्कार निवडणूक रिंगण या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्या रिंगणामध्ये आहेत सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे साहेब कांबळे साहेब आपल्या कार्यकाळामध्ये कोणते कोणते निर्णय जे आहेत ते ठोस घेतले गेलेत त्या सर्वप्रथम तर गेल्या अनेक वर्षाची जी मागणी होती या राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमध्ये भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दराचं स्मारक व्हावं म्हणून अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये ते स संघर्ष चालू होता त्या काळामध्ये आम्ही निवडणुकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत इंदू मिलच्या ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू करू आणि तो प्रश्न मार्गी लावू मला सांगायला आनंद होतो आहे की खरोखरच सत्तांतर झाल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्र सरकारची जागा असल्यामुळे त्या मिलची आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी तीन दिवसाच्या आत ती सर्व जागा महाराष्ट्र शासनाला दिली आणि शासनाने ती स्मारकासाठी घोषित केली आम्ही केवळ घोषित करून थांबलो नाही तर ती सगळी जागा आम्ही त्या ठिकाणी स्मारक सा, स्मारकासाठी जाहीर केले आणि माननीय मोदी साहेबांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन करून आज त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि हे याचा मला खूप खूप आनंद आहे त्याचबरोबर गेले अनेक वर्ष या ठिकाणी अशी मागणी होत होती की राज्यामध्ये जात पडताळणीच्या कामामध्ये खूप उशीर लागतो आहे आणि विभागीय समित्या होत्या विभागीय समिती असल्यामुळं कामाचा खूप ताण होता नागरिकांना खूप त्रास होत होता शैक्षणिक असेल नोकरीच्यासाठी असेल किंवा निवडणुकीसाठी असेल सगळ्यांना व्हॅलिडिटीची गरज होती आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता जिल्हास्तरीय कमिटी आहेत त्याचाही खूप चांगला ला लाभ या राज्यातल्या नागरिकांना झाला दुसरी गोष्ट शिष्यवृत्तीच्या संदर्भात पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक लोकांनी शिष्यवृत्ती लाटली आणि शिष्यवृत्ती या शासनाच्या निधीवर खाजगी अनुदानित महाविद्यालयं चालवली त्याच्यामध्ये चा करोडो रुपयाचा घोटाळा झाला आम्ही निर्णय केला आणि आता शिष्यवृत्ती डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये जाती आणि शे कॉलेजची जी फी असेल ती कॉलेजच्या अकाउंटला जाते आता तुम्ही म्हटलात की इंदू मिलच्या ठिकाणी आपलं स्मारक होणार साधारणतः कधी होईल असं आज त्या ठिकाणी काम सुरू आहे सातशे कोटी रुपयाच्यापर्यंत खर्च अपेक्षित आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सगळ्यात उंच असा पुतळा देखील आम्ही उभा करत आहोत अनेक प्रकारचे जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी स्मारक म्हणजे काय मग डिजिटल ग्रंथालय असेल त्या ठिकाणी ध्यानधारणा करता येईल अशा प्रकारचं सभागृह असेल एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम असेल त्याच्यासाठी साधारणतः एक दहा हजार लोक बसतील एवढं मोठं सभागृह असणार आहे आणि म्हणून हे काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही करतो आहोत त्याचा आराखडा देखील मंजूर करत असताना आम्ही अनेकांचे अभिप्राय घेतले किंवा ज्या लोकं ज्या दलित समाजातल्या ज्या नेत्या मंडळींनी आंदोलनं ने केलं त्यांचाही सहभाग आम्ही याच्यामध्ये घेतला त्यांना हा आराखडा दाखवला त्यांच्या काही सजेशन घेतल्या आणि केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून मोदी साहेबांच्या शुभहस्ते भूमिपूजन करताना आम्ही केवळ आम्ही पक्षीय राजकारण केलं नाही याच्यामध्ये सगळ्यांना बोलवलं आम्ही रामदासजी आठवले साहेब तर रामदासजी आठवले तर आमच्याबरोबर आहेतच परंतु बाळासाहेब आंबेडकर असतील त्याच्यानंतर बाकीचे जे कवाडेसाहेब असतील गवई असतील या सगळ्यांना आम्ही बोलवलं म्हणजे असं नाही की भूमिपूजनाचा कार्यक्रम करताना केवळ आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी किंवा देशाचे प्रधानमंत्री बोलवले आणि कार्यक्रम केला असं न करता सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असावा आणि हेतू एवढाच हे होता की या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी हे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न केला आंदोलनं केली म्हणून आम्ही सर्वांना बोलवून शिवसेनेशी आणबण आहे आहे बघा तर तुम्हाला क्लिअर करतो भारतीय जनता पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे शिवसेना हे एक राजकीय पक्ष आहे शिवसेनेला त्यांचा विस्तार करण्याचा अधिकार आहे राजकीय शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक राज्यामध्ये मग तो प्रादेशिक पक्ष असो ना तर राष्ट्रीय पक्ष असो त्या त्या राज्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यात त्या त्या गावामध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा आणि पक्षाचा स्वतःचा अजेंडा राबवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे शिवसेनेबरोबर आमचं कुठलीही कुरबुड नाही शिवसेनेबरोबर आमचं कुठलंही कलुषित वातावरण नाही आमचे खूप चांगले संबंध आहेत गेली पंचवीस वर्ष आम्ही शिवसेनेवर आमची युती आहे मधली गेल्या विधानसभेच्या वेळेस दुर्दैवाने युती तुटली होती परंतु आजही आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेमध्ये एकत्र आहोत त्यामुळे आमच्यामध्ये कुठलीही कटुता नाही कटुता आहे असं दाखवलं जातं ते प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आमच्यामध्ये काही मतभेद नाही मनभेद नाही आमचं खूप चांगलं चाललं आहे येणारी निवडणूक कशी असेल मग शिवसेना भाजप शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमची युती व्हावी ही भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक भूमिका आहे आणि आम्हाला आम्ही पूर्ण आशावादी आहोत आम्हाला खात्रीसुद्धा आहे आणि आशाही आहे लोकसभेला आणि विधानसभेला शिवसेनेवर आमची युती होईल मागच्या जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पाच राज्यामध्ये भाजपला पराभव पत्करावा पत लागला पराभव नाही पत्करावा ला लागला मी तुम्हाला सांगतो त्यातली तीनच राज्य आमच्याकडे होती दोन राज्यात काही तेलंगणा आणि इतर ठिकाणी आमचं काही नव्हतं मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये आम्हाला एकशे नऊ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला एकशे तेरा जागा मिळाल्या पाच सहा जागेचा फरक आहे आमचा पराभव नाही मताचं पर्सेंटेज काँग्रेसपेक्षा आमचं जास्त आहे राजस्थानमध्ये त्यांचं आता काहीतरी पुन्हा पोटनिवडणुकीत कधी जागा आली म्हणून शंभर झाले नाही तर नव्याण्णव जागा त्यांना होते आम्हाला जवळजवळ शहात्तर जागा मिळाल्या त्यामुळे पराभव नाही त्या सुद्धा मताचं पर्सेंटेज हे चांगलं आहे हां तुमच्या म्हणजे शेवटी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सत्ता गेली तीन राज्यातली आमची सत्ता गेली पराभव आम्हाला मान्य करावा लागेल तर छत्तीसगडचा परंतु केवळ दोन राज्यामध्ये सत्ता गेल्याने एकदम देशभर काय फार परिणाम होईल असं नाही आणि नंतर जे सर्वे आले राजस्थानचे छत्तीसगडचे किंवा मध्य प्रदेशचे तर लोकसभेला आम्ही काँग्रेसपेक्षा कितीतरी पुढं आहोत असं सर्वे दाखवतात आता सर्वेवर विश्वास ठेवायचा का नाही तो भाग वेगळा आहे परंतु मी तुम्हाला सांगतो राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकसभेला आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स देऊ आणि आमच्या खूप जागा निवडून येते पुण्यामध्ये कशी स्थिती असेल तर पुण्यामध्ये गेल्या वेळेस जवळजवळ अडीच पावणे तीन लाखाने आम्ही जागा जिंकलेल्या जवळजवळ तीन लाखापर्यंत यावेळेस मी आम्ही तेवढ्याच फरकाने जागा जिंकू काँग्रेसकडे उमेदवार नाही आहे म्हणजे एकूणच त्या पाच राज्यांचा जो आहे तो महाराष्ट्रातल्या राजकारणावर कुठलाही परिणाम परिणाम होणारच नाही ना नाही होणार परिणाम आमची संघटना एवढी मजबूत आहे आमची बूथ रचना पूर्ण झालेल्या आहे वन बूथ ट्वेंटी फाईव्ह पूर्ण झालेल्या आहेत पन्ना प्रमुखापर्यंत आमचं काम चालू आहे आणि आम्ही संघटनेच्या जीवावर राजकारण करत आलो राजकारण निवडणुका लढत आलो आणि आज नाही जनसंघापासून आमची हीच पद्धत आहे आणि आज तर आम्ही खूप चांगल्या परिस्थितीत आहोत लोकांनी आम्हाला स्वीकारले त्यामुळे म्हणजे येणारी निवडणूक ही भाजप मार भाजप जिंकले कांबळे साहेब माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारतामध्ये व्ही एम मशीनला मान्यता आहे परंतु काही दिवसापूर्वी लंडनमध्ये एका हॅकरने ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो आणि त्याचा संबंध डायरेक्टली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मृत्यूशी त्यांनी तो जोडला होता की कारण तेन की त्यांची त्यांना त्या ते गोष्टीची माहिती होती म्हणून त्यांचा मृत्यू झाला असं त्या हॅकरचं म्हणणं होतं ह्याबाबत आपण काय सांगाल मुळात असं आहे कोणीतरी लंडन शहरामध्ये एखादा व्यक्ती उठतो आणि तो म्हणतो मी हँकर है। आहे आणि तो असं म्हणतो की मी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या सर्व ई ए ई व्ही एम मशीन आहेत त्या हँग केल्या होत्या आणि हे करण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपचा दोघांचाही सहभाग होता आणि हे माननीय मुंडे साहेबांना माहिती होतं म्हणून त्यांचा मृत्यू झाला तर याच्यावर माझा काही विश्वास नाही परंतु हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे आणि खूप मोठा आहे तर याच्यामध्ये माननीय प्रधानमंत्री किंवा मान पक्षाचे माननीय वरिष्ठ जे नेते आहेत ते निर्णय करतील परंतु मला याच्यामध्ये काही व्यक्तिगत जर माझं मत विचारलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नसावं राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आता यंदाही दुष्काळाची परिस्थिती आहे याच्यावरती ठोस उपाययोजना सरकारकडून कुठल्या असं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदा नंतर एखाद दुसरं वर्ष सोडलं तर हळूहळू पाऊस सगळीकडे कमी पडत गेला आहे मराठवाड्यातले काही भाग असे आहेत की तिथं कायम कमी कमी अधिक पाऊस पडतो कमी अधिक प्रमाणात दुष्काळ राहिलेला आहे राज्यातले चौदा जिल्ह्या असे आहेत की ते कायमस्वरूपी केव्हा ना केव्हा दुष्काळाच्या छायात जातात एक वर्ष आडे एक आणि त्यातली सगळ्यात जास्त संख्या आहे ती मराठवाड्यातली आहे परंतु जलयुक्त शिवारांची कामं केल्यामुळे आज त्या ठिकाणी पाण्याची पातळी वा वाढली जी अगोदर जे टँकरची संख्या होती ती संख्या कमी झाली गावागावात पिण्याचे पाणी अवेलेबल आज आहे परंतु या दुष्काळावर मात करण्यासाठी देखील आम्ही आज केंद्र सरकारकडे आम्ही प्रस्ताव पाठवला होता अहवाल आल्यानंतर आणि केंद्र सरकारने पहिला हप्ता चार हजार सातशे चौदा कोटी रुपये आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही जनतेला वितरित करू आणि त्याचबरोबर आम्ही तालुक्याच्या तहसीलदारापर्यंत अधिकार दिलेत की ज्या ठिकाणी आवश्यकता भाजेल त्या ठिकाणी टँकर द्यायचे पर प म्हणजे टँकर मंजूर कोणी करायचे तर त्या ठिकाणच्या तहसीलदारापर्यंत आम्ही ते अधिकार दिलेले आहेत आणि सर्व पालकमंत्री आम्ही आज दर महिन्याला त्या त्या भा जिल्ह्यात ग्रामीण जिल्हा ज्यांच्या आहेत म्हणजे आता मी माझ्याकडे हिंगोलीच जिल्हा आहे तरी मी निवडून आलो पुण्यातनं पुण्यात राहतो मग हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तर दर महिन्यातून दोनदा मी हिंगोलीला जातो आहे आणि हिंगोलीतल्या ह्या सर्व बा गोष्टीचा आढावा घेतो आहे हिंगोलीतल्या पाच तालुक्यापैकी तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आम्ही त्या तिर्या उरलेल्या दोन तालुक्यांचा देखील आम्ही आढावा घेऊन आता तेही आम्ही टंचाईग्रस्त जाहीर करतो आहोत आणि त्यामुळं पालकमंत्री असतील कलेक्टर असेल जिल्ह्यातलं प्रशासन असेल कोणालाही सुट्टी घ्यायला परवानगी नाही अगदीच एखाद्याच्या घरामध्ये लग्न आहे किंवा दुर्दैवी घटना घडली तरच परवानगी आहे जसं निवडणुकीच्या काळात किंवा आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही अधिकाऱ्याला सुट्टीवर जाता येत नाही किंवा निवडणुकीच्या कामा संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना जसं जाता येत नाही सोडून काम सोडून कुठे त्या पद्धतीनेच या चौदा जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणच्या प्रशासनाला कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय कामावरूनच गैरहजर राहू नये अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत बजेटबद्दल म्हणजे विरोधक जे आहेत ते आपल्यावरती टीका करतायत आपल्या सरकारवरती तर काय सांगायला कोण विरोधकांना बघा एसी रूममध्ये बसून किंवा एसी गाडीमध्ये फिरून सहा हजार रुपयाची किंमत कळणार नाही मी तुम्हाला सांगतो मी खेड्यागावातला आहे जरी आज शहरात राहत असलो तरी एखाद्या कुटुंबात जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात न्यायला जर किशा शंभर रुपये नसतील तर त्याला त्या शंभर रुपयाची किंमत आहे राहुल गांधीला शं सहाशे रुपये सहा हजाराची किंमत कळणार नाही कारण मध्यंतरी दुबईला गेले आणि तिथल्या जेवणाचा जो खर्च आहे तो काहीतरी पाच कोटी रुपयेच आहे मग ज्याच्या जेवणावरचा खर्च पाच कोटी रुपये होतो त्याला सहा हजाराची किंमत कळणारच नाही सहा हजाराची किंमत त्या शेतकऱ्याला कळणार आहे आणि सहा हजारावर आता मान्य अजित पवारसाहेब काल म्हणले सहा हजार रुपयात कसं महिना चालून दाखवायचा ह्यांनी सांगावं कसं म्हणजे सतरा रुपये महिन्याला पडतात कसं चालवणार घर हे घर चालवायसाठी नाही आहेत दोन खरीप हंगामामध्ये किंवा बाकीचे इतर हंगामामध्ये बी बियाणे घेण्यासाठी किंवा शेतीवर खर्च करण्यासाठी जी तातडीची मदत लागते तीही सहा हजार रुपये आणि ती डायरेक्ट आम्ही त्याच्या अकाउंटला देणार आहोत तुम्ही तुमचे पंतप्रधान म्हणले मी क दिल्लीतून शंभर रुपये पाठवले तर खाली फक्त पंधरा रुपये पोचतात आता ती परिस्थिती राहिली नाही आम्ही शंभर पाठवले तर शंभरच मिळतात त्याला पण तरी पण शेतकरी आत्महत्या ज्या आहेत तर त्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही प्रमाण कमी झालं ना हे बघा प्रमाण कमी झालं म्हणजे मराठवाड्यातलं कमी झालं विदर्भातलं कमी झालं यवतमाळ सारखा जिल्हा आहे दुर्दैवाने आत्महत्या करू नये कुणी आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहे कमी झाले आत्महत्या म्हणजे शंभर टक्के थांबल्या नाही असं थांबल्या असं मी म्हणत नाही पण कमी झाल्या आणि आम्ही त्याच्याबरोबर आता लोकांचा अवेअरनेससुद्धा वाढवतो आहे लोकांना सांगतोय शेतकरी बांधवांना की अरे आत्महत्या हा काही शेवटचा उपाय नाही किंवा शेवटचा पर्याय नाही तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळायसाठी वेगवेगळे मार्ग चोकाळा शासनाकडे या शासन मदत करेल मुद्रा लोनच्या माध्यमातून मदत करेल गेली चार वर्ष आम्ही दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ या चौदा जिल्ह्यात देतो आहे हे पूर्वीच्या सरकारने कधीही केलं नाही त्यांना कधी असं वाटलं नाही की ह्या शेतकऱ्यासाठी करावं आम्ही केलं आम्ही केलं करून दाखवलं म्हणून आम्ही बोलतो आहे आणि कधी माझं च जाहीर आव्हान आहे कुठल्याही राजकीय नेत्याला कितीही मोठ्या असू द्या अगदी जाणता राजाला तुम्ही जिथं बसलं तिथं नेऊन बसावं माझ्याशी चर्चा करावी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे या राज्याचा मंत्री आहे सरकारचा प्रतिनिधी आहे म्हणजे जाहीर आव्हान आहे कुठल्याही नेत्याला तरी शेतकरी या विषयावर आमच्याशी चर्चेला बसावं कांबळे साहेब आपण आत्ता बँकेचा मुद्दा उपस्थित केलात सुप्रियाताई सुळेंनी आत्ता पुण्यामध्ये जी जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये असं भाकीत केलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये जे काही शासनाकडनं योजना आणल्या गेल्या आणि जे काही लोन किंवा जे काही कर्ज शेतकऱ्यांना दिली गेली किंवा व्यावसायिकांना दिली गेली ते अजूनपर्यंत त्याची रिकव्हरी झालेली नाही आहे किंवा शासनाला त्याची भरपाई झालेली नाही याबद्दल आपण काय सांगा माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की ज्याला आपण कर्ज देतो त्याने व्यवसाय करावा आणि व्यवसायातून ती परतफेड करावी आता परतफेड का करत नाही तर यांनी सवय लावल्या ना सवयी लावल्या पूर्वीच्या सरकारनी महामंडळाचं कर्ज वाटप करायचे आणि सांगायचे हे कर्ज फेडायचं नाही आयुष्कर अर्धे पैसे यांच्या किशात अर्धे पैसे त्या लाभार्थीला भुजबळांनी काय बोलावं हो तुम्ही मला सांगा भुजबळ साहेबांनी काय बोलावं प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला म्हणजे जा जवळजवळ जाहीर आव्हान आहे कितीही मोठ्या त्यांच्या नेत्यांनी माझ्याशी या विषयावर बसावं शेतकरी कर्जमाफी महामंडळं या सगळ्या विषयावर मी त्यांच्याशी बोलाय तयार आहे कुणीही असू द्या महामंडळांचं वाटोळं कुणी केलं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ह्यांनी स्वतःच्या संस्था कुणी उभ्या केल्या आणि सगन भुजबळ साहेबांनी काय बोलावं जे दोन वर्ष तिथं राहून आले पाहुणचार घेऊन आले त्यांनी आप या विषयावर बोलावं भ्रष्टाचारावर मागच्या काही काळामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजतो आहे मग त्याच्यावरती असं ठोस उपाययोजना ज्या आहेत ते होताना दिसत नाहीत कुठं असं आहे बघा या राज देशामध्ये किंवा या राज्यामध्ये गेली तीस पस्तीस वर्ष कमी जास्त प्रमाणात मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन चाललं आंदोलनावर त्यांनी मुद् अनेक ठिकाणी आंदोलनं केली मुद्दा उपस्थित झाला विधानसभेमध्ये उपस्थित झाला सर्व ठिकाणी मराठा समाजाची मागणी होती पूर्वी पूर्वीच्या सरकारने निर्णय केला नाही पण आम्ही सांगितलं होय आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ आम्ही केला ना कायदा केला आम्ही दिलं आरक्षण आता थोडं शेवटी असं आहे बघा की काही कोर्टात गेलेत पण तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो कोर्टातसुद्धा आमची बाजू खरी ठरली जाईल कोर्टालासुद्धा आमचं म्हणणं मान्य करावं लागेल कारण आम्ही सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया करून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे बहुजन वंचित आघाडीबद्दल आपलं मत हे बघा असं आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या आघाड्या किंवा युती ही, कि ही केल्या जातात आज ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतोय ते चांगले त्यांनी करावं कुठेतरी त्याचा भाजपला त्याचा परिणाम हे बघा ज्या वेळेस युद्धाला आम्ही सामोरं जायला तयार करतो मग ते रनगानातलं युद्ध असो तर सैनिक हा काय युद्ध होणार आहे म्हणून तयारी करत नाही त्यांचा रोज सराव असतो आणि मग युद्धाच्या वेळेस ते तयारी असतात तसं भारतीय जनता पार्टी केवळ निवडणूक टू निवडणूक लोकांमध्ये जात नाही मधला जो पाच वर्षाचा काळ आहे किंवा दोन निवडणुकीच्या मधला जो काळ आहे त्या काळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेमध्ये असतात त्यामुळं आम्ही आमच्या अम गेल्या पाच वर्षाच्या केलेल्या कामाच्या जीवावर आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या जीवावर लोकसभेला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आमचा बूथमधला कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जाईल आणि आम्ही जिंकू नक्कीच ते जिंकू असं म्हणतायत तुर्तास कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा एम मैंने आपको देखा नहीं लेकिन मैंने आपको देखा मैंने आपको पहचान भी लिया मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता बहुत महान इंसान थे उनकी मैंने सारी किताबें पढ़ी है। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूं सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया फोटो मेरा बाप तो जिंदा है तिलक साहब जिंदा है तिलक हा अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है रसिकलाल लोक माने तिस्थ? आपके बाप का रोड नहीं है तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने तो मुझे माफ कर दीजिए देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है वेरी चलिए रिवर्स लीजिए सड़क सुरक्षा जीवन रक्षा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर पुण्यात महत्त्वाचा जो प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न आहे तर तो, तो म्हणजे ट्रॅफिकचा तर कशा पद्धतीने उपाययोजना सरकारकडून केल्या जात असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये पुणे शहराची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात असणारी दुचाकी वाहनं किंवा चारचाकी वाहनं याची संख्या मर्यादित होती नंतरच्या काळात आता एवढी डेव्हलपमेंट झाली उपनगरं वाढली लोकसंख्या वाढली आणि आता पूर्वी समजा एखाद्या कुटुंबात एखादी टू व्हीलर असली तर आता त्या कुटुंबात चार चार टू व्हीलर झाल्या फोर व्हीलर खूप झाल्या आणि मग रस्ते फार मोठे नाही झाले त्याच्यामुळं वाहतुकीची समस्या पुण्यात आहे आणि म्हणून त्याच्यावरच उपाय करायचं म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या मदतीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आम्ही आता मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे पहिले ती दोन मार्ग तीन मार्ग म्हणजे दोन मार्ग पूर्ण होतील लवकरच म्हणजे कोथरूड ते रामवाडी आणि दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे अकुर्डे ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कात्रज या मा दोन्ही मार्गाचं काम सुरू मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तिसरा मार्ग एक आम्ही सुरू के करतोय तर त्याची घोषणाही झालेली आहे म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर आणि म्हणून हे सगळं मग पुढच्या काळामध्ये पुढचे जे टप्पे आहेत समजा मग ते स्वारगेटचे ह हडपसर आहे किंवा अन्य काही मार्ग आहेत जेणेकरून आणि आता रिंग रोडचंही काम आम्ही सुरू करतो त्यामुळं मो ज्याला समजा साताऱ्याला जायचं आहे नगरहून येणारा माणूस साताऱ्याला जायचं आहे तर त्याला सिटीमध्ये यावी लागणार नाही अशा प्रकारे रिंग रोड आम्ही करतो म्हणजे सोलापूरला जायचं असेल तर बाहेरच्या बाहेर तो जाऊ शकेल मुंबईला जायचं असेल तर एक्सप्रेस हायवेला त्याला जाता येईल म्हणजे जे मोठे हायवे आहेत परंतु त्यांना शहर ओलडून जावं लागतं आणि म्हणून ती गा वाहनं शहरात येतात तर ब रिंग रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर शहरातली वाहतूक सुरळीत होईल मेट्रो सुरू झाली तसे वाहतूक म्हणजे जा लोक जास्तीत जास्त मेट्रोचा जा वापर करतील जेणेकरून खाजगी वाहनं रस्त्यावर येणार नाहीत त्याच्यामुळे देखील वाह वाहतुकी पुणे मेट्रोला विरोध झाला बऱ्याचशा ठिकाणी की स्टेशन कुठं घ्यायचं त्याच्यावरून काय मत आहे तुमचं हा शेवटी आराखड्याचा आणि बाकीचा भाग आहे त्याला मुळात विरोध करताना त्या त्या ठिकाणचे छोटे छोटे विषय होते पण ते मेट्रोचे जे प्रशासन आहे किंवा जे अधिकारी आहेत त्यांनी सोडवलेले आहेत आणि आज मोठ्या म्हणजे अतिशय जोरात काम सुरू आहे मेट्रोचं आपण जर पाहिलं तर कोथरूडचं तर जवळजवळ डेक्कनपर्यंत काम मोठ्या जोरात सुरू आहे पुढेही सुरू आहे त्याच्यानंतर ते का ते जे मेट्रोचं काम आहे त्या आता या बाजूलासुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे अगदी पुन्हा स्टेशनचा पासून बॅक साईडने जो रस्ता आहे तिथपासून ते बनगार्डनपर्यंत काम सुरू आहे आणि म्हणून लवकरात लवकर आम मेट्रोचं काम पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे मेट्रोचा मुद्दा आपण आत्ता मांडला परंतु पुण्यातले पुण्याचे पालकमंत्री गिरीजी बापट यांचा जो मतदारसंघ आहे कसबा मतदारसंघ या कसबा मतदारसंघामध्येच काही दिवसापूर्वी मेट्रोला विरोध करण्यात आला आणि पुण्यात शहरातील काँग्रेसचे नेते रमेश बागवे अध्यक्ष आहेत ते त्यांनी या मेट्रो संदर्भामध्ये या विरोधामध्ये पुण्यामध्ये भरपूर मोठं आंदोलनही केलं बाबतीत आपण काय म्हणणार हे बघा गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही बी आर टी आणि मेट्रो हे काँग्रेसच्या केवळ जाहीरनाम्यातच ऐकत होतो आज आम्ही मेट्रोचं काम सुरू केलं प्रत्यक्षात आणि म्हणून हे केवळ राजकीय त्यांना ते विरोध करायचा आहे म्हणून अशा प्रकारचे हे आंदोलनं आहेत एकीकडे शहरात वाढणारी गुन्हेगारी आणि एकीकडे पुणे पुणेकरांवरती होणारी हेल्मेट सक्ती या, या संदर्भात आपण काय सांगाल पुणे शहरात आता कोमिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अनेक ठिकाणचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना अटक करणं त्यांना स्थ स्थानबद्ध करणं त्यांची तडीबारी करणं त्या अशा प्रकारचं काम चालू आहे त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं म्हणता येणार नाही परंतु त्याच्या संदर्भात आम्ही देखील लक्ष ठेवून आहोत आणि ज्या काही अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या भविष्यात घडू नये अशा प्रकारचे निर्देश आम्ही शासनाला आणि प्र शासनाच्या मार्फत प्रशासनाला दिलेले आहेत सुप्रीम कोर्टात काही विद्यार्थी गेले होते त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन काहीजणं पुन्हा कोर्टात गेले की कोर्टाने निर्देश दिल्यानंतरसुद्धा कोर्टाने आदेश दिल्यानंतरसुद्धा पुणे शहरामध्ये हेल्मेटची अंमलबजावणी होत नाही अशा प्रकारचे काही जण कोर्टात गेल्यामुळं पुन्हा ते सुरू केलं आहे परंतु मी मला जर विचाराल तर दोन गोष्टी आहेत मला असं वाटतं की मला माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे तर मी हेल्मेट मी वापरलं पाहिजे पण त्याला सक्ती करू नये या मताचं मी आहे आणि म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही मध्यंतरी भेटलो होतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी पण असं आहे की कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे तिची अंमलबजावणी परंतु आत्ता पोलीस आयुक्तांना देखील आम्ही सांगितले की पहिले प्रबोधन करा आणि मग अंमलबजावणीसाठी सक्ती करा तर ते प्रबोधनाचं काम आम्ही करतो वेगवेगळ्या संघटनेला आम्ही त्यात बरोबर घेतले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहे त्यांनाही आम्ही बरोबर घेऊन प्रबोधन करून लोकांनी वापरावं शेवटी असे बघा अनेक अपघात होतात आता काहींचं असं म्हणणं आहे की पुण्यात काय एवढं काय स्पीडने गाड्या चालवता येत नाहीत गर्दी असती ट्रॅफिक असती परंतु ट्रॅफिक काही सगळीकडेच नसते अनेक वेळा टू व्हीलर टू ते फार फास्ट चालवतात वाकडं तिकडं चालवतात सिनेमात पाहिल्याप्रमाणे आणि बिचारे पडतात पण त्या आईबापाला त्याला तर त्याचा मृदंड भोगावा लागतो किंवा एखादा एखाद्याच्या पती गेला तर त्या कुटुंब उद्ध्वस्त होतं म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यातल्या त्यात हेल्मेट असेल तर डोक्याला मार नाही लागला तर वाचण्याची शक्यता असते डोक्याला मार लागला पी तर ते व्यक्ती वाचू शकत नाही असं एक आहे पण सक्ती करावी का करू नये हा एक भाग आहे पण मी लोकांबरोबर आहे पी एम पी एल जी पुण्याची लाईफलाईन म्हटली जाते तर त्याला कुठंतरी आता उतरती करायला लागली किंवा तोट्यात आहे तर काय सांगाल त्याच्यानंतर काय उपाययोजना केल्या गेल्या की आम्ही खूप आता इलेक्ट्रिकल बस देत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस देत आहोत मध्यंतरी गडकरी साहेब पुण्यात आले होते त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त चांगल्या इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस कमी खर्च होईल आणि उत्पन्न चांगलं राहील मेंटेनन्सच्या चा बाबतीत देखील आम्ही सातत्याने आग्रही आहोत की बसेस ह्या मेंटेन झाल्या पाहिजेत क ज्या सगळ्या बसेस रस्त्यावर आल्या पाहिजेत बऱ्याच वेळा काय होतं कमीत कमी बसेस रस्त्यावर येतात बंद पडतात त्यामुळं त्याच्या परिणाम ह्या उत्पन्नावर होतो आणि मग पूर्ण क्षमतेने सगळ्या बसेस रस्त्यावर येतील या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत विरोधक जे आहेत तर ते आपल्याला कोंडीत पकडण्यासाठी अनेक म्हणजे आपल्या सरकारला किंवा पक्षाला तर यात्रा काढतायत तर काय एकूणच आपल्या भावना आहे त्या संदर्भात कसं यात्रा टे? जत्रा मग कुणी संघर्ष यात्रा काढते कोणी हल्लाबोल यात्रा काढते आता कोणावर हल्ला करणार पंधरा वर्ष ज्यांनी राज्याला लुटलं म्हणजे एखाद्या आंदोलनकर्त्या व्यक्तींनी पाणी मागितलं तर त्यांना म्हटलं मी काय हे करू का आणि प दहा वर्ष तुमच्याकडं पाटबंधारे विभाग होता जलसंपदा विभाग होता तुमच्याकडं कोठ्यावधी रुपये सगळे घरी घेऊन गेले तुम्ही खाल्लेत आणि त्याच्यामुळे ही अवस्था झाली ना जर त्या त्या काळामध्ये गेल्या पंधरा वर्षात जर सगळी धरणं पूर्ण झाली असती तर हा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत गेला नसता मग हे सगळं जे पाप आहे हे मानवनिर्मित आहे आणि ह्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार त्यांच्यावरती कारवाई होताना कुठं दिसत नाही आपल्या सरकार असताना होणार कारवाई कशा पद्धतीने होणार आणि काय कायच आपल्या विदेशच्या चौकटीत राहून यांच्यावर कारवाई होणार भाजप सरकार मला घोटाळेबा ठरवतं आहे मी घोटाळा केलाच नाही असं साहेबांनी पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं साहेबांचं असं म्हणणं आलं की महाराष्ट्र सदन ज्या कॉन्ट्रॅक्टरनी बांधलं त्या कॉन्ट्रॅक्टरला अजूनही महाराष्ट्र शासनाने एकही रुपया दिलेला नाही मग मी घोटाळा केलाच कसा असा खूप मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असं भुज भुजबळ साहेबांच्या या वक्तव्यावरती आपण काय सांगाल मला एक सांगा महाराष्ट्र सदन बांधून पूर्ण झालं त्याचं उद्घाटन झालं वापर सुरू झाला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर एवढे दिवस कसं गप बसेल कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले ना आणि कॉन्ट्रॅक्टर कोण होते यांचेच बघल बच्चे होते सगळे त्यामुळं भुजबळ साहेबांनी तरी बोलू नये भ्रष्टाचारावर असं मला वाटतं एकूणच जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर असेल काय एकूणच भावना आहेत असे बघा मी जसं सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीने जेवढा सन्मान बाबासाहेबांचा केला तेवढा पूर्वीच्या सरकारने केला नाही म्हणजे बाबासाहेबांचं ज्या ज्या ठिकाणी संदर्भ आला ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले एखादी मोठी सभा घेतली अशी गावं सगळी आम्ही जोडत आहोत त्या गावाचा विकास आम्ही करतो आहोत बाबासाहेब आमची भावना काय एक, आहे एक की बाबासाहेब एक एकोणीसशे एकवीस बावीस किंवा तेवीस या दरम्यानी लंडनला शिकायला होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला होते ते शिकायला असताना ज्या खोलीत राहिले भाड्याने राहिले एक आमची भावना होती की बाबासाहेब इथे राहिले आणि मग मधल्या काळात ते घर एकदा विकायला निघालं त्याच्या जाहिरात निघाली आणि त्यावेळेससुद्धा पूर्वीच्या सरकारकडे आपले जे काही बा बांधव लंडनमध्ये राहतात त्यांनी पूर्वीच्या सरकारकडं अर्ज दिला होता किंवा पत्र दिलं होतं आणि पत्रव्यवहार केला होता की असं असं आहे तुम्ही विकत घ्या पूर्वीच्या सरकारने काही केलं नाहीत मग नंतर पुन्हा मालका त्या मालकाने आत्ता आमचं सरकार आल्यानंतर जाहिरात दिल्याचं आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेस योगायोगाने लंडनमध्ये आमचे विनोदजी तावडे साहेब होते आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनी त्या मालकाशी किंवा त्या कंपनीशी बोलले उच्चायुक्ताशी बोलले आणि तो, बोल तो विषय आम्ही मार्गी लावू शकतो असं आम्हाला वाटल्यावर आम्ही माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने आणि देवेंद्र फडणवीस साहेब बी बोलले सुषमा स्वरा स्वराजांशी बोलले गडकरींशी बोलले अगदी मोदी साहेबांपर्यंत विषय न्यायला मुख्यमंत्री साहेबांनी आणि आम्हाला सांगितलं मी असतील राजकुमारजी बडोले साहेब असतील आमचे कॅबिनेट मंत्री आम्हाला लंडनला पाठवलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फायनल करून या आम्ही तिथे गेलो उच्चायुक्ताच्या माध्यमातून बही मिटिंगा केल्या आपल्याकडे कसं आहे की समजा एखाद्याला घर विकायचं असेल किंवा शेती विकायचं असेल तर मी डायरेक्ट व्यवहार करतो तसं लंडनमध्ये नाही आहे तिथे कंपनीला देतात ते कंपनीना अधिकार देतात की माझं हे घर किंवा ही शेती किंवा ही जमीन विकायची असं मग ज्या कंपनीकडे ते अधिकार होते त्यांच्याशी आम्ही मिटिंग केली चर्चा केली आणि फायनल केलं फक्त एवढंच आहे की अमाऊंट फायनल करताना आम्ही थोडं म्हटलं व कमी जास्त काय करता येईल का बघा आणि मग लंडन उच्चायुक्तांमधले जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही जरा बोला एक चार आठ दिवस पण आम्ही त्यांना एक एक सांगून आलो होतो की काही झालं तरी आम्ही हे खरेदी करणार आहोत आणि मग लंडन उच्चायुक्तच्या वतीने त्या कंपनीला एक पत्र दिलं महाराष्ट्र शासनाच्या वतीने की आम्हाला हे खरेदी करायचं पण याच्यामध्ये आम्ही थोडंसं निगोशिएबल का काय करता येईल कारण त्याप्रमाणे ते झालंसुद्धा आणि आम्ही साधारणतः चाळीस एक्केचाळीस कोटीमध्ये इंडियन रुपीजमध्ये ते घर खरेदी केलं आणि नुसतं खरेदी केलं नाही म्हणजे मला आम्ही की खरं तर मी आणि राजकुमार बडोले भग भाग्यवान आहोत आणि माननीय मुख्यमंत्री त्याहून भाग्यवान आहेत की बाबासाहेब राहत असणारं ते घर विकत घेतले अख्खी इमारत घेतली केवळ एक खुले नाही घेतली आम्ही अख्खी ती इमारत खरेदी केली आणि त्या ठिकाणी आम्ही ग्रंथालय करतो आहे बाबासाहेबांच्या काही वापरलेल्या वस्तू तिथं ठे ठेवतो आहोत म्हणजे संग्रहालय करतो आहोत आणि चार विद्यार्थी महाराष्ट्रातून ज्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतील किंवा लंडनला शिकायला जातील त्या अशा चार विद्यार्थ्यांचं वस्तीग्रमण राहायला आम्ही देखील परवानगी देणार आहोत आणि आम्ही हे करतोय म्हटल्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यायचं मान्य केलं म्हणजे दोन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे तिथे म्हणजे हे काही कमी आहे का म्हणजे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की बाबासाहेबांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच आहे विरोधक जे आहेत तर ते आपल्यावरती आपल्या सरकारवरती टीका करतात की संविधान बदलायला निघालेलं सरकार कसं शक्य आहे हे बघा पूर्वी एक बाबासाहेब होते त्यांनी संविधान दिलं आज घराघरात बाबासाहेब आहेत संविधान बदलणार कोण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हटले की या देशाचा सर्वात मोठा जर ग्रंथ कुठला असेल सर्वात म्हणजे मी ज्या ग्रंथाला मानतो तो ग्रंथ कुठला असेल तर ती राज्यघटना आहे माझं याच्यापेक्षा अजून काय पाहिजे हा यांच्याकडे मुद्दे ते ते ते। नाहीत बोलायला आपल्यावरती काहीतरी बोलतात आणि किती वर्षानवर्षे हेच बोलतात हे जातीवादी आहेत हे घटना बदलतील कसं शक्य आहे आज आमची एकवीस राज्यात सत्ता आहे आम्ही बदलली घटना महाराष्ट्रात सत्ता आहे बदलली आम्ही केंद्रात सत्ता आहे बदलली घटना निवडणुकीच्या तोंडावरती राम मंदिराचा मुद्दा येतो बघा निवडणुकीच्या तोंडावर नाही गेले आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि आमचे प्रयत्न चालू आहेत काय खुलंच होईल कधी कारण आता असं बघा आम्हीच्या प्रयत्नामुळंच अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय तिथं आम्ही फॉलोअप केला म्हणजे आमच्यामुळे निर्णय दिला असं म्हणत नाही पण आम्ही सातत्याने त्या फॉलोअपमध्ये होतो म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला आता त्याच्यानंतर कुणीतरी सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टात केस आहे या देशातल्या प्रत्येकाची म्हणजे केवळ हिंदू नाही या देशातल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे अयोध्यामध्ये राम राम जन्मभूमी आहे अयोध्यामध्ये रामाचा जन्म झाला आहे आणि प्रभू रामचंद्र ह्या देशाची अस्मिता आहे केवळ कुठल्या एका धर्माची किंवा जातीची नाही या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की प्रभू रामचंद्र या आमच्या देशात जन्मलं आहे रामायणात घडलं आमच्या देशात महाभारत आमच्या देशातलं आमचे ग्रंथ महान ग्रंथ आहेत आमचे आणि प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाच्या आस्थेचा प्रश्न आहे त्यामुळं प्रभू रामचंद्राचं आयुध्यात मंदिर व्हावं ही या देशातल्या एकशे तीस कोटी जनतेची भावना आहे काही प्रमुख लोक आहेत मोजके जे राजकारण करत आहेत स्वतःला कोर्टात जात नाही म्हणून वकील उभं करत आहेत आणि आडवणूक करतात पण ते निवडणुकीचा र प्रभू रामचंद्राचं अयोध्यातलं मंदिर मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही आपण राज्यात ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला आपल्या मतदारसंघामध्ये कसं उदाहरणार्थ आता घोरपडीचं रेल्वे उड्डणपोल असेल किंवा इतर कि वर, जे प्रश्न असतील ते कसे सोडवले किंवा काय आहे मी निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीत प्रचार करताना जे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे समोर आले होते ते जसं तुम्ही म्हणाल तसं वाहतुकीचे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घोरपडी गावामध्ये प्रचार करताना त्या ठिकाणच्या नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही आता निवडून तुम्हाला देणार आहोत पण आमची मागणी आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की घोरपडी असा एक भाग आहे की तिथून दोन रेल्वे लाईन जातात आणि म्हणले पूर्वी ठीक होतं की दिवसभरात केव्हा तरी एखादी रेल्वे जायची परंतु आज सोलापूर लाईनवर अनेक गाड्या जातात आणि मिरज लाईनवर सुद्धा अनेक गाड्या जातात आणि अनेक वेळा ते गेट बंद होतं मग सकाळी शाळेत जायच्या वेळेससुद्धा बंद होतं नोकरीला जायच्या सुद्धा बंद होतं संध्याकाळी सुद्धा अनेक वेळा ब गेट वारंवार बंद होतं त्याच्यामुळं प्रचंड वाहतुकीचे कोंडी होते आणि मग एखादी ॲम्ब्युलन्स असेल एखादी अगदी अंत्ययात्रा जरी निघाली असली एखाद्याची तरी ते थांबावं लागायचं अशी तिथल्या नागरिकांची भावना होती आणि गेल्या अनेक वर्षे ते फॉलोअप करतात पण ते काही झालं नाही आणि म्हणून मी निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्याच्या फॉलोअपमध्ये होतो आणि मला आज सांगायला आनंद होतो आहे की त्या सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे त्या ठिकाणी सोलापूर रेल्वे लाईनवरचा पहिला जो फ्लायओव्हर आहे तो आता आम्ही लवकरच काम त्याचं सुरू करू त्याच्यामध्ये ती जागा ताब्यात घेण्यासाठी म्हणून काही पैशाची गरज होती ती दहा कोटी रुपयाची तरतूद तातडीने गेल्या महिन्यात आयुक्त आणि स्टँडिंग कमिटी चेअरमननी केलेली आहे आता अठ्ठावीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे जर काम सुरू करायचं असेल तर तर त्याच्यासाठी या बजेटमध्ये आयुक्तांनी अठ्ठावीस कोटी रुपये ठेवलेले आहेत असे एकूण अडतीस कोटी रुपये पहिल्या फेजमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक तीस चाळीस कोटी रुपये असे मिळून साठ कोटी रुपये खर्चून आम्ही सोलापूर लाईनवरचा एक पहिला फ्लायओवर करू आणि दुसऱ्या फेजमध्ये मिरज लायनीवरचा फ्लायओवर करू मिरज लाईनीवर फ्लायओवर करताना त्या ठिकाणी अनेक दुकानं घरं आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचा मोठा विषय आहे आणि म्हणून तो आम्ही थोडा बाजूला ठेवला आहे पण बाजूला ठेवला म्हणजे आम्ही काही ते करणार नाही असं नाही पण त्याचंही थोडंसं आम्ही आता फॉलोअपमध्ये आहोत पहिलं याचं काम सुरू करू आणि त्याच वेळेस याचंही काम सुरू होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील लुलानगर येथील आपला जो गंभीर प्रश्न आला लुलानगरचा फ्लायओवर तर खूप वर्षापासून मंजूर झाला होता सगळं होतं परंतु त्याचं काम सुरू होत नव्हतं आणि मग आम्ही तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर साहेबांना मी स्वतः माझ्या मतदारसंघात दोन्ही ठिकाणी घेऊन गेलो म्हणजे घोरपडी फ्लायओवरसाठी जी आहे जिथं करायचं तिथं घेऊन गेलो लुणानगरच्या इथं घेऊन गेलो आणि थोडंसं कसं आहे की ह्या दोन्ही ठिकाणच्या फ्लायओवरच्या याच्या संदर्भातलं कॅन्टोन्मेंट बोर्डाशी संबंधित विषय होते त्यामुळे मिलिटरीशी संबंधित असलेले सर्व विषय माननीय पर्रिकर साहेबांनी सगळे सोडवले आणि स निर्मला सीताराम साहेब साहेब जे आता मेड़ा, मॅड मॅडम जे आहेत आत्ता त्यांच्याकडे एक विषय होता तोही त्यांनी मार्गी लावल्यामुळे मग मा घोरपडीचा फ्लायओव्हरचा विषय मार्गी लागला लुलानगरचं काम सुरू करताना जावडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचा नारळ फोडला आणि ते काम सुरू केलं फक्त मिलिटरीचं एवढंच म्हणणं होतं कॅन्टन बोर्डाचं की आमचं एका बाजूला आमच्या ऑफिसेस आहेत आणि एका बाजूला हॉस्पिटल आहे तर हे जा करायला आम्हाला त्रास होतो त्यामुळे तुम्ही आम्हाला अंडरपास करून द्या तर दिले ते आम्ही करून दिलं त्यांना त्यांनी चार कोटी रुपयाची मागणी केली होती किंवा अंडरपास करून द्या किंवा फ्लायओवर करून द्या आम्हाला तर त्या अंडरपास आम्ही करून दिलं मान्य खासदार अनिल शिरोळे साहेबांनी एक कोटी रुपये दिले आणि बाकीची रक्कम पुणे महानगरपालिकेने दिली साधारणतः आम्ही या महिन्या दोन महिन्यात लुलनगरच्या फ्लायओव्हरचं उद्घाटन करू पण आचारसंहिता असेल तर थोडंसं आम्हाला एप्रिलनंतर करावं लागेल पण आता काम अगदी दहा टक्के काम बाकी आहे म्हणजे आम्ही हे प्रश्न मार्गी लावले ना पण केवळ आम्ही पंधरा वर्ष केवळ ऐकत आलो लुलानगर चौकात फ्लायओवर होणार किंवा घोरपडीचा फ्लायओव्हर होणार चाळीस वर्ष मला मग एक मी जेव्हा प्रचाराला तिथे गेलो तेव्हा एक ज्येष्ठ नागरिकांनी माझे दोन्ही हात धरले ते थोडेसे वयस्कर होते वय साधारणतः सत्तर पंच्याहत्तर असेल ते म्हटले अरे तुला, तुला आता आम्ही लोकसभेला तुला मतं दिली आता विधानसभेलाही तुम्हाला देणार आहे म कमळच देणार आहे पण म्हणल्या अरे मी जिवंत असेपर्यंत इथला फ्लायओवर होणार की नाही घोरपडीचा आणि मला आनंद आहे की त्या ज्येष्ठ नागरिकाची जी भावना होती तीव्रता जी होती त्या तीव्रतेमुळेच आम्ही खरं तर गेली चार वर्ष फॉलोअप केला आणि आज ते काम मार्गी लागल्याचं एक समाधान आहे पुण्यामध्ये असेल पिंपरी चिंचवड किंवा महाराष्ट्रामध्ये कंजारभट समाजाकडून जी कौमर्य चाचणी केली जाते त्याच्याबद्दल आपल्या विभागाकडून कसं प्रबोधन केलं जाणार आहे किंवा अनेक प्रकरण झाले मुळात असं आहे की आता तो कंजारभट समाजसुद्धा आता खूप पुढारलेला आहे सुधरलेला आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे कुणी डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले अशा वेळेस या समाजातल्या तरुणांनी खरं तर या विषयाला विरोध केला पाहिजे पण पर दुर्दैवाने परवाचं एक प्रकरण मी वृत्तपत्रात वाचलं तर त्या मुलीनेही म्हटली ती मुलगी डॉक्टर होती ती म्हटली नाही नाही मला समाजाचं हे जे काय आहे ते मान्य आहे समाज जे सांगेल ते मला मान्य आहे तर हे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रबोधनसुद्धा करतो आहोत आणि या प्रबोधनाच्या माध्यमातूनच असं पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये ही आमची अपेक्षा आहे एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा ही घटना घडली होती कुठेच केसमधला हा विषय हा तर एकंदरीत कुठंतरी सुशिक्षित मुलं जे आहेत ते सुद्धा सुरुवातीला तेच म्हणालो की डॉक्टर इंजिनियर वकील झालेली सुद्धा असं म्हणतात की पंचायतीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आता याच्यामध्ये मग काय होतं की आपण खूप असं दडपशाही करू शकत नाही हा विषय प्रबोधनानेच मिटवावा लागेल आणि आम कायदा वगैरे असं काही आपण कायदा तर आहेच सगळ्या प्रकारचे कायदे आहेत मला सांगा म्हणजे एखाद्या खून करू नये म्हणून तीनशे दोनचा कायदा आहे सगळं कायद्यानेच होईल असं नाही थोडं प्रबोधन करावं लागेल ना आम्ही प्रबोधनानेच हा विषय मिटू कुठले कुठले मुद्दे घेऊन बी जे पी इलेक्शन जे आहे तर त्यात लोकसभेच्या दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर लोकसभेला आम्ही सामोरं जात असताना ज्या प्रकारचं आता देशामध्ये दे वातावरण आहे म्हणजे पूर्वीचे पंतप्रधान प्र विदेशात कुठं गेलं तर कळायचंसुद्धा नाही ज्या अमेरिकेने विजा नाकारला त्या अमेरिकेच्या सभा संसदेच्या सभागृहामध्ये त्यांच्या भाषणाच्या वेळेस वीस वेळा खासदार उठून त्यांनी टाळ्या वाजवल्या खासदार आणि अमेरिकेच्या स सिनेटमध्ये हा सन्मान नाही देशाचा लोकांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातले निर्णय केले त्याचबरोबर आयुष्यमान भारतसारखी योजना केली ग्रामीण भागातली माझी भगिनी त्या चुलीसमोर स्वयंपाक करत असताना तिला म्हणजे विड्या दोनशे विडे पेऊन एवढं दिवसभराचा धूर तिच्या जा पोटात जात होता त्या मातामाऊलीच्या तिला मोफत गॅस दिला आम्ही हे का। काम नाही का हे कामच आहे शेतकरी असेल शेतमजूर असेल ग्रामीण असेल शहरी असेल सगळ्यांसाठी आम्ही काम केलेलं आहे आणि देशाचा मान जगभर वाढवला आम्ही आणि जगभर जगाचा प्रवास करत असताना चीनला आपण एकटं पाडलं पाकिस्तानला एकटं पाडलं सगळे राष्ट्र आपल्या बाजूने वळवले आपल्याबरोबरचे शेजारच्या सगळे राष्ट्र आज आपल्याबरोबर उभे राहिलेले आहेत अमेरिका आपल्याबरोबर उभे राहिले इंग्लंड असेल रशिया असेल मग हे यश नाही का आपलं आणि देशांतर्गत खूप चांगले काम केली आज कुठल्याही रस्त्याने जा तुम्ही देशात कुठेही सगळीकडं रस्ते बांधले फ्लायओवर बांधले रेल्वेचं जाळं उभं केलं दोन हजार रुपयामध्ये माझ्यासारख्या फाटक्या माणसालाही आता विमानाचं तिकीट काढून प्रवास करता येतो आहे मग हे काम नाही का याच्या ह्याच्याजवार आम्ही लोकांसमोर जाऊ आणि बघा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले कितीही बुमलू द्या कितीही यात्रा काढू द्या लोकाला माहिती आहे फरक लोकाला फरक कळतो आहे देशात स्वच्छता अभियान राबवलं तर आमची टिंगल झाली सुरुवातीला पण आज रस्ते कुठेही जा तुम्ही स्वच्छतेचा फरक कालचा आणि आजचा फरक आहे ग्रामीण भागात म्हणजे स्वच्छ शेवटी आजारी का पाडायचे लोक पावसाळ्यात सगळं बाहेर जर आपण सगळं प्रातर्विधी उभा उरकायचं तर त्याच्यामुळे ते, ते सगळं गावातल्या विहिरींमध्ये जायचं विहिरीत मग पाणी दूषित व्हायचं पावसाळा आला की रोगराई वाढायची ते रोगराई वाढण्याचं कारण काय होतं की स्वच्छता ग्रह नव्हते मग ते केले आम्ही घरात दे प्रत्येकाच्या घरात स्वच्छता ग्रह माता माऊली एक तर रात्री किंवा पहाटे जायच्या रस्त्याने जाताना अनेक वेळा आपण बघायचो गावं आले की ते बिचारा रस्त्यावर उभं गाडी आली म्हणून उभं राहायचं याची लाज नाही वाटली कधी यांना सत्तर वर्ष आम्ही बदललं त्यामुळं गावात खेडेगावापासून शहरापर्यंत घरं दिली आम्ही किती घरं दिली करोडोच्या संख्येने घरं दिली राज्यात सामाजिक न्याय विभागाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून याचा हा हे बघा तुम्हाला लोकांना माहिती आहे कुणी दिलं लोकांना माहिती आहे काम कुणी केलं त्यामुळे लोक आमच्याबरोबर आहेत त्यांच्या यात्रांना आणि यांच्या हल्लाबोल यात्रा लोकं जमत नाही त्यांना गोळेगारा लागतात यांची मस्ती गेल्या वेळेस लोकसभेला उतरवली विधानसभेला उतरवली यावेळेससुद्धा जनता यांची मस्ती उतरवेल आणि मग मला सांगा आम्ही ताकदवर नसतो तर ता पंचवीस जण एकत्र का जमवत आहेत तुम्हाला भीती आहे म्हणून सगळ्यांच्या पा मागे पळत आहे ना तुम्ही हिंमत असेल तर लढा ना एकंदरीत शिवसेनेकडून जे कुरगुडी केली जाते कायमाचं बी जे पीच्या कुठेतरी फटका बसेल याचा नाही बसणार असं आहे आम्ही जर उद्या युती करून लोकांसमोर गेलो तर लोक आम्हाला मतदान करतील ना उलट आज लोकांची इच्छा आहे तुम्ही एकत्र लढलं पाहिजे लोकांना पंचवीस वर्ष आम्हाला एकत्र बघायची सवय लागली आम्ही एकत्र आहोत बाबा सरकारमध्ये आहोत की नाही आता राज्यात त्यामुळे आम्ही एकत्र आहोत केंद्रात सत्तेत एक आहोत एकत्र आहोत मी सुरुवातीलाच म्हटलं की शिवसेना हा एक वेगळा पक्ष आहे त्यांना त्यांचा पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टी हा वेगळा पक्ष आहे आम्हाला आमचा विस्तार करण्याचा अधिकार आहे निवडणुकीमध्ये आमची युती आहे आम्ही निवडणुकीला एकत्र सामोरे जाऊ साधारणतः लोकसभेमध्ये आपल्या किती जागा येतील असा आपल्याला आमचा प्रयत्न आहे अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा वेळेस जिंकायचे ज्या चार जागा गेल्या चार सहा म्हणजे राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला दोन त्याही आम्ही जिंकणार आमचा प्रयत्न आहे शंभर टक्के जागा जिंकायची धन्यवाद तुम्ही आमच्याशी खूप खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या आणि आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा या धन्यवाद तर हे होते दिलीपजी कांबळे साहेब सामाजिक न्याय मंत्री दिलीपजी कांबळे निवडणूक रिंगणामध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील निवडणूक रिंगणात नवीन प्रश्नांसह नवीन पाहुण्यांसोबत नमस्कार